नमस्कार आपण पाहतो सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र श्री बालाजी पावनभूमीत आज आमदार हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते बाबरा सर्कलमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन फुलंब्री तालुक्यात माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे झाली असून त्यात रस्त्यांना जास्त महत्व दिलं गेलं व गाव वस्ती वाढीपर्यंत रस्ते पोचले आहे तारीख बारा रोजी बाबरा जिल्हा परिषद गटात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विशेष प्रयत्नातून सहा कोटी त्रेचाळीस लक्ष रुपये तर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांच्या प्रयत्नातून बांधकाम विभागामार्फत एक कोटी रुपयाचे विविध रस्त्यांच्या कामाला शुभारंभ आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ मंगलाताई वाहेगावकर महिला बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण महिला तालुका अध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर संजय त्रिभुवन फारुख शेख राजेंद्र वाघ अभिषेक गाडेकर रत्ना सोनवणे सरसाबाई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बाबरा जिल्हा परिषद गटात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बाबरा ते बोधेगाव रस्त्याची रुंदी कारणासह सुधारणा करणे यासाठी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार तर पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत बाबरा ते हिवरा रस्त्याचे रुंदीकरण असह व डांबरीकरण यासाठी एक कोटी सदुसष्ट लाख छप्पन हजार परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत कानेगाव रस्ता पुलासह मजबूतीकरण व डांबरीकरण सोळा लक्ष रुपये भुदेगाव ते उमरावती रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण पन्नास लक्ष व पोखरी ते वाहेगाव रस्ता अठरा लक्ष रुपये चिंचोली नकीब ते शहापूर रस्त्यासाठी सोळा लक्ष रुपये असा एकूण सात कोटी त्रेचाळीस लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ आज रोजी झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल पाथरे सरपंच वाल्लाबाई पवार खुशल पवार अंबादास काथार श्रीमान चौहान दादा पाटील भाऊसाहेब पवार संदीप बनसोड ग्रामसेवक उंक, ओंकार चौहान विजय काथार प्रवीण वाघ संतोष गाडेकर अभियंता शीतल कुमार कंठारे एस एस जाधव हिलाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सी न्यूज राधेश्याम हिवाळे औरंगाबाद